Hello friends, today we are going to learn the second part of the An Encounter of a Special Kind. Yesterday we started the lesson and we learned that how the male langur, big langur attack on a small child langur and what was happened with the baby langur. So now we see the next paragraph. Please open the page number 10. Second paragraph. By this time, my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. आता बोलतो माझे वडील आणि बहीण वरांड्यामध्ये येऊन माझे बचाव कार्य जे मी वाचवण्याचा प्रयत्न करत होतो पाहत उभे राहिले होते. आमचे काही शेजारी दूर अंतरावरून गोळा झाले होते. म्हणजे सगळेजण एक बघ्याची भूमिका घेत होते. कोणी तिथे येऊन त्या सगळ्या गोष्टीला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एक बघ्याची भूमिका सगळ्यांनी घेतली होती. नेक्स्ट पॅरेग्राफ. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इन साईड द पोल्ट्री कूप. वानराच्या पिल्ल्याला मी आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले. हीच कूपचा अर्थ काय होते, व्हॉट इज द मिनिंग ऑफ कूप? कूप म्हणजे केज फॉर पोल्ट्री, एक प्रकारचा कोंबड्याचा पिंजरा म्हणू शकतो आपण त्याला. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. बघा, त्याच्या बॉडीवर खूप साऱ्या खुणा होत्या, म्हणजे जे अटॅक केला त्याच्यामुळे त्या शरीरावर खुणा आणि स्क्रॅचेस झालं, ओरबडलं होतं सगळं, स्क्रॅच झालं होतं सगळं. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वाउंड्स. द बेबी रिमेन मोशनलेस. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. आय वॉज रिलीव्ड. रिलीव्डचा अर्थ आहे हॅपी. I was relieved to find out that the baby was breathing, even though his breaths were shallow. Shallow म्हणजे वरवरचा. आता बघा मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन मी देतोय. त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते. काही जखमांमधून तर रक्तही ओघळत होतं. पिल्लू निपचित पडले होते, म्हणजे एकदम बेशुद्ध झाले होते. माझ्या वडिलांनी प्रथमोपचार करून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या, त्यामुळे त्यातून रक्त याचे थांबले. पिल्ल्याचा श्वासोच्छ्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला थोडा आनंद झाला. आपण तो शब्द आला ना, रिलीव्ड, हॅपी. ही गॉट सम हॅपीनेस बिकॉज ऑफ द ॲक्टिव्हिटी ऑर देअर इज अ सम काइंड ऑफ रिस्पॉन्स फ्रॉम द बेबी लंगूर. नेक्स्ट पॅरेग्राफ. देन द Flashes of the cold water made the baby stir, and after a few shaky attempts, he sat up. He was in the state of shock and started trembling like a leaf in the wind. पाण्याचे एक आपण शिंतोडे म्हणतो की हपकारे मारल्यावर पिल्ल्याला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून तो कसं बसं तो उठून बसला. ते भिदरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते. देन हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप. वेल्ड अप म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वेल्ड अप? वाहणे. विथ द टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सो विथ द मफल्ड क्राय. मफल्ड म्हणजे दबक्या आवाजात. मफल्ड क्राय, दबक्या आवाजात. Muffled cry just like a human child would after experiencing trauma. Trauma म्हणजे खूप मोठं दुःख. जीवनात एखादं खूप मोठं दुःख येतं त्याला आपण ट्रॉमा म्हणू शकतो. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began to taking hesitant bites. Bites म्हणजे खाणे. आता बघा काय झालं मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन मी देतोय. त्याचे दोन चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले आणि दबक्या आवाजात हुंकी देऊन ते रडू लागले. अगदी
म्हणजे एकदम भावनिक असा प्रसंग तुमच्या लक्षात येऊ शकतो. अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे मी सोलून दिलेले खेळ त्याने थरथरत्या हाताने घेतले आणि बिचकत बिचकत तो खाऊ लागला. म्हणजे तो ही हॅजंट एनी कॉन्फिडन्स, अ बेबी लंगूर हॅजंट एनी कॉन्फिडन्स बिकॉज ही वॉज टेरिबली टेरिबली फ्रायटन बाय द अटॅक ऑफ द बिग लंगूर. दॅट्स वाय दिस थिंग वॉज हॅपन. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिवायवल. रिवायवल म्हणजे आपण म्हणू शकतो कम बॅक इन लाईफ, पुनर्जीवन ऑफ द बेबी लंगूर. सडनली आय हॅड अँड अनकॅनी विलक्षण अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. काय झालं, मराठीमध्ये एक मिश्रण सांगतो आहे. वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते. त्याचवेळी आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ जणू काही कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. बघा काय झालं, खुराड्यातून मागे वळून मी जेव्हा वर पाहिलं तर आई, त्याची जी आई होती म्हणजे मदर लंगूर, आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून त्याची प्रत्येक हालचाल, म्हणजे त्या लेखकाची प्रत्येक हालचाल ती निरखत होती. जणू काही आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यामुळे ती शांत बसून होती. कोणती आई आपल्या पिल्ल्याला जर पिल्ल्याची जर कोणी काळजी घेत असेल आणि ते तिच्या लक्षात आलं तर ती कधीच ती कोणतीही म्हणजे कोणत्याही प्राण्याच्या पिल्ल्याची आई तुमच्यावर अटॅक करणार नाही. तेच झालं तिथे. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटिल लाउडर. आय रिट्रीटेड. रिट्रीटेड म्हणजे विथड्रॉ, माघार घेतली. काही काही शब्दाचे मिनिंग शब्दाचे मिनिंग तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, पण तरी समजून घेतलेला. फ्रॉम द डोअर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. दरम्यान काय झालं, त्या पिल्ल्याला आपल्या आईची तिथे असण्याची चाहूल लागली. शेवटी आईचं अस्तित्व मुलाला कळणारच, आणि ते मोठ्याने हमसून हमसून रडू लागले. आईला तिच्या पिल्ल्याकडे जाता यावे म्हणून मग मी खुराड्याच्या दारातून मागे माघारी वळलो, निघून गेलो तिथून. इमिजिएटली द मदर डिसेंडेड, खाली उतरली ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक अप द बेबी इन हर आर्म्स. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजरीज अँड देन कडल्डचं मिनिंग काय, हेल्ड क्लोजली, एकदम जवळ पकडणे, टाईटली इन हर बॉझम म्हणजे इथे चेस्ट. द बेबी फाउंड अ ग्रेट सॉलेस म्हणजे कम्फर्ट इन हर केअरिंग आर्म्स. त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि पिल्ल्याला तिने आपल्या हातात उचलून घेतले. त्याच्या शरीरावरील जखमांची तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. तिच्या मायेच्या मिठीत पिल्ल्याला दिलासा मिळाला. साहजिकच आहे, आईच्या कुशीत ते पिल्लू प्राण्याचं असो की माणसाचं असो तर तो दिलासा मिळणारच. आणि तेच झालं, त्याला थोडं बरं वाटलं. थोडं का होईना, त्याला थोडं कम्फर्टेबल फील झालं. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप म्हणजे मांडी फॉर अ फ्यू मिनिट्स. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग. पॉन्डरिंगचा अर्थ काय होते, थिंक ओवर डीपली. अतिशय म्हणजे एकदम गूढ विचारात चाललं जाणे किंवा एकदम जास्त विचार करणे. हर ऑप्शन्स ओवर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कूड कीप द बेबी सेफ फ्रॉम द फर्दर असॉल्ट. असॉल्ट म्हणजे अटॅक, हल्ला. काही मिनटं त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली होती. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्ल्याला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करीत असावी. साहजिकच आहे, पिल्ल्याची काळजी तिला होणारच.
फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माई आईज. इवन टूडे आई कैनॉट फॉरगेट दैट लुक इन हर आईज शोरिंग द साइलेंस ग्रेटिट्यूड ऑन मी फॉर सेविंग हर चाइल्ड. काही क्षणासाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. आपल्या पिल्ल्याचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड भारावून जाणे बाय द इमोशन्स द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन जोरदार मार लागलेला स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. तिच्या डोळ्यातील ते भाव आणि माझे आभार मानण्याची तिची पद्धत पाहून मला भरून आले. ओव्हरवेल्म झालो मी एकदम. मन भरून येते ना कधी कधी, तुमचंही मन भरून येते एखादी गोष्ट मिळाली नाही तर. माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती. म्हणजे एक प्रकारचं एक मदर नेचर किंवा द जेवढंही या पृथ्वी तलावर मदर आहे त्याचं प्रेझेंटेशन करणारी ती मदर म्हणून ती माझ्याकडे बघत होती. आणि तिनं मला खूप खूप धन्यवाद दिले आणि तिच्या त्या बघण्याला मी आजही विसरलेलो नाही आहे. देन इन अ फ्लॅश काही क्षणानंतर शी जम्प विथ हर बेबी क्लँगिंग म्हणजे बिलकलं टू हर बेली अँड रीच अवर किचन रूम. शी सर्वेट द एरिया फॉर द विशियस म्हणजे दुष्ट मेल लंगूर अँड देन लेफ्ट LEFT अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. त्यानंतर क्षणार्धातच आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. त्या निर्दय नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निरखला. पहिले ऑब्झर्वेशन केलं आजूबाजूला तो आहे की नाही, आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला तिनं झेप घेतली. ती त्या अपोजिट साईडला निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स समजून आलं मला मी दॅट इंटर स्पेसीस आंतरप्रजातीय कम्युनिकेशन्स अँड म्युच्युअल ट्रस्ट एकमेकावरचा विश्वास इज नीडेड अ रियालिटी वास्तव आहे. And should anyone strike the right chord, je dhaga band, the relationship hums into action. Ek aai ticha ani pillyacha tya ojartya bhetine mala khatri patle ki prani mantracha ekmekatil savvad ani paraspar drudh vishwas hi kharokar satya gosht aahe. Ani ekmekancha manancha tara jar yogya ritine chhedla gela तर हे नाते अधिक सुरेल बनते. स्ट्राईक द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द मॅन अँड ॲनिमल बट दॅट देअर वेर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कम्पॅशन सहानुभूती अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. मनांच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेला तर ते नाते अधिकच सुरेल बनते असं मागच्या आपण लाईनमध्ये समजून घेतलं. आता ह्या पॅसेजचा मराठी अर्थ समजून घेऊ. ती मदर लंगूर होती, तिनं मला दाखवून दिलं की मनुष्य व प्राणी ह्यामधील संपर्काचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास अनुकंपा सामंजस्य ह्यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. म्हणजे एवढंच नाही की आपलं एक प्राणी आहे आणि आपण मनुष्य आहोत, आपण सगळेच प्राणी आहोत, पण एक ॲनिमल आणि ह्युमन बीइंग्स याच्यामध्ये फरक आहे. ह्युमन बीइंग्स आणि ॲनिमलमधलं एक नातं, हे नातं मला त्या अनुभवावरून लक्षात आलं की यामध्ये पण एक नातं होऊ शकते. माणसाचं प्राण्यांशी नातं होऊ शकते जर माणसांनी प्राण्यांप्रती जर प्रेमाची भावना ठेवली तर.
आपल्या खूप साऱ्या संतांनी आपल्याला सांगून गेलेले आहेत की प्राण्यांवरही तेवढंच प्रेम करा जेवढंच आपण मनुष्यावर करतो, मानव प्रजातीवर करतो, तेवढंच मुक्या जीवावरही तेवढंच प्रेम करणं आवश्यक आहे. कारण त्यांना सपोर्ट करण्याचं काम आपलं आहे. उगीच कोणत्या मुक्या जीवावर हल्ला करणं हे कोणत्या शहाणपणाचं लक्षण नाही आहे. लास्ट पॅरेग्राफ. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. आय एम नाऊ 70 years ओल्ड, बट आय स्टील फॉन्डली, फॉन्डली मीन्स आवडीने, रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. देअर आर सम एक्सपिरियन्स इन अवर लाईफ दॅट नेवर 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 इरेज इन युअर माइंड. नेवर, बिकॉज दिस इज अ परमनंट एक्सपिरियन्स, द परमनंट पिक्चर्स. This is a permanent pictures you will always remember in your life. So he also got that kind of picture in his life. Now he was in 70 years old and the thing was happened before 55 years when he was at the 15 years old. But now he remember every detail, everything which was happened with the baby langur. So this was the story by Tapan Mukherjee. This was nice experience, and this also realized that we have to give lots of love to animal. If we know that the stray dogs are there, we know that the monkeys are there, we have to provide some foods to them, because this is our duty. This is not our work, this is our duty. Okay, now I tell you everyone that there is a, you have to go through the link which is given in a description box. Go in the descriptions and go through the link and down. You have to get the lots of questions for your homework and the meaning of the words also. Thank you for watching this video.